नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमल आहू। जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे। हॉटेल व्यवसाय व तत्सम सेवा बंद असल्यामुळे बाहेरगावून आलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची अन्न व पाण्यापासून परवड होऊ नये म्हणून वाशिम जिल्ह्याच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या संकल्पनेतून रुग्णासोबत असलेले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यासाठी जेवणांची व्यवस्था केली आहे। दरम्यान पोळी भाजी, वरण भात व मिष्टान्नाचा समावेश असलेल्या शेकडो भोजन किट शहरातील लेडी हार्डिंग हॉस्पिटल व तत्सम कोविड सेंटरवर वितरित करण्याचे काम आजपासून सुरू झाले। पाहत रहा वत्स गुलमल आहू। आपली संस्कृती आपला वसा। पात्र वत्स गुलमल आहे। आपली संस्कृती आपला वसा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोषण आहाराची डब्याची व्यवस्था खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच वाढतं प्रमाण कोरोनाचं लक्षात घेऊन सर्व रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था व टिफिन डब्याची व्यवस्था खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। तसेच 3 तारखेला 3/5/2021 रक्तदान सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या वतीनं खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथे आयोजित केला। जवळपास 114 लोकांनी त्या रक्तदाना देण्यासाठी भाग घेतला। तसेच जसंजसं या टिफिन जेवण्याच्या व्यवस्थे नातेवाईकासाठी रुग्णाच्या जसं प्रमाण वाढेल त्या प्रमाणात डब्याची व्यवस्था पण पूर्ण खासदार भावनाताई गवळी यांनी 100 लागो 200 लागो प्रत्येक रुग्णापर्यंत नातेवाईकापर्यंत हा डब्बा पोहोचला पाहिजे आणि ही व्यवस्था करावी अशी सूचना सर्व पदाधिकाऱ्याला दिली आणि ती व्यवस्था आम्ही आजपासून ती सुरुवात केली। रेडी हार्डिंगमध्ये हे कोविड सेंटर आहे, त्या कोविड सेंटरमध्ये आम्ही सर्व या लोकांना नातेवाईकांना हा डबे वाटणार आहोत। कोणाला आवश्यकता असेल समजा आपण पोहोचलो नाही शकलो कॉन्टॅक्ट नंबरची उद्या आम्ही तशी व्यवस्था करणार आहोत। काही पदाधिकारी आणि जे कार्यकर्त्याचे आम्ही त्याच्यावर नंबर देणार आहोत। व्हॉट्सअप फेसबुकवर आम्ही नंबर शेअर करणार आहोत ते आणि सर्व कोणाला आवश्यकता असली डब्याची तर त्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा ही आमची नम्र विनंती राहील त्या रुग्णाच्या नातेवाईकांना।